नमस्कार मी श्रीनिवास मुंबे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय बद्दल असोसिएट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ सोशियोलॉजी बीए सेकंड ईयर या वर्गातील समाजशास्त्र विषयातील आपण कालच्या लेक्चरला नागरीकरणाची प्रक्रिया याविषयी चर्चा करत होतो. आजच्या लेक्चरला आपण नागरीकरणाचा जो काही अभ्यास आहे किंवा जी प्रक्रिया आहे त्याविषयी आपण चर्चा करणार. मित्रहो, नागरीकरण ही एक प्रक्रिया जगामध्ये सर्वत्र आढळून येणारी ही एक प्रक्रिया आहे. या नागरीकरणाकडे वेगवेगळ्या शास्त्रांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून महत्व दिलेलं आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून नागरीकरणाची प्रक्रिया कशा स्वरूपाची आहे, भारतीय संदर्भामध्ये नागरीकरणाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं आणि जागतिक दृष्टिकोनातून नागरीकरणाकडे कशा पद्धतीने पाहिलं जातं याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. तसं पाहिलं तर नगर ही अतिशय प्राचीन संकल्पना आहे. मानवजातीच्या विकासापासून आस्थागायात जो काही विकास झालेला आहे या विकासाचं मोजमापाचं एक साधन म्हणून आपण नागरीकरणाच्या प्रक्रियेकडे पाहू शकतो. भटकत्या अवस्थेपासून सुरुवात झालेल्या मानवाच्या जीवन प्रणालीकडे ज्यावेळेस आपण दृष्टिक्षेप टाकतो हळूहळू हा भटकता माणूस गुहेमध्ये राहायला लागला आणि गुहेमधला माणूस घर करून राहायला लागला आणि साधारणपणे 5000 वर्षापर्यंत मानव एक प्रकारे ग्रामीण समुदायाचं जीवन जगत होता. इसवी सन पूर्व 5000 वर्षापूर्वी जगामध्ये नगराच्या उदयास सुरुवात झाली. इराक असे, मिस्र असे, सिंध प्रांत असे या प्रांतामध्ये सर्वात जुनी नगरांचे अवशेष आढळून येतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो की इसवी सन पूर्व 5000 वर्षापासून नगरीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. मग ही जी काही नगरे होती ही प्रक्रिया अतिशय मंद गतीची होती, परंतु सामाजिक विकासाच्या प्रक्रियेचा तो एक भाग बनलेला होता. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये जगामध्ये सर्वात जास्त नगरीकरण जर कुठं असेल तर ते आशिया खंडामध्ये म्हणजे भारतामध्ये आपल्याला नगरीकरण जास्त आढळून येतं. आणि म्हणून ऑगस्ट कॉम्टेने जसं म्हटलं की मानवीय समाज किंवा मानवी जग हे मानवाने तयार केलेलं आहे आणि या जगाचं नियंत्रण आणि विकास करणं किंवा त्याला स्थिर ठेवणं हे मानवाच्या हातात आहे आणि या मानवी समाजाच्या विकासाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. आणि भटकत्या अवस्थेपासून सभ्य समाजापर्यंत माणसांची जी काही प्रगती झालेली आहे त्या प्रगतीचा अभ्यास म्हणजेच समाजाचा विकास आहे. आणि म्हणून त्याने असं म्हटलं की समाज हा क्रमाक्रमाने विकसित होत जातो आणि ही विकासाची अवस्था जर कोणती असेल तर ते नगर आहे. आता ही जी काही नगराची जी काही व्याख्या असते, नागरीकरणाची जी व्याख्या आहे ती व्याख्या वेगवेगळ्या स्वरूपाची आहे, पण भारतीय संदर्भामध्ये जर आपण जर विचार केला तर भारतामध्ये नागरीकरणाची व्याख्या आपल्याला जनगणनेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता जनगणनेमध्ये जी काही व्याख्या दिलेली आहे त्याचे सुद्धा आपल्याला तीन घटकांमध्ये विभाजन करता येतं.
एक 1961 पर्यंतची जी जनगणना झालेली आहे त्या जनगणनेमध्ये नगराचा कशा पद्धतीने उल्लेख करण्यात आलेला आहे आणि दोन 1961 ते 2011 या कालावधीमध्ये कशा पद्धतीने नगराची व्याख्या करण्यात आलेली आहे आणि ती 2011 ते नंतर जनगणनेमध्ये नागरीकरणाची व्याख्या कशा पद्धतीने करण्यात आली आहे. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये जी काही जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये नगर त्याला म्हटलं जात होतं की जिथे कॅन्टोनमेंट असेल, जिथे बँकिंग असेल, जिथे जास्त लोकसंख्या असेल किंवा जिथे कृषी बिगर कृषी व्यवसाय असेल त्या समूहाला किंवा त्या समुदायाला त्या समाजाला नागरी समाज म्हणून ओळखलं जात होत. म्हणजे जिथे वेगवेगळ्या स्वरूपाचे व्यवसाय चालतात आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे ऑफिसेस आहेत आणि लोकसंख्येची घनता पण आहे आणि बिगर शेती व्यवसायाचे लोक जिथे मोठ्या प्रमाणात आढळतात त्यांना नगर असं म्हटलं जात. दुसरी एक व्याख्या आपल्याला 1961 च्या जनगणनेच्या नंतर 2011 पर्यंत पाहायला मिळते त्याच्यामध्ये लोकसंख्येची घनता आणि बिगर शेती व्यवसाय यांचा एक उल्लेख आपल्याला आढळून येतो. म्हणजे 1961 च्या जनगणनेमध्ये साधारणपणे दर चौरस किलोमीटर मध्ये कमीत कमी 1000 लोक जर वास्तव्य करत असतील तर त्याला शहर म्हणण्यात यावं किंवा त्याला नगर म्हणण्यात यावं. आणि पहिल्या जनगणनेमध्ये जसं ऑफिसेसला म्हणतो होतं किंवा कार्यालयाला म्हणतो होतं किंवा व्यवसायाला म्हणतो होतं तसं दुसऱ्या या जनगणनेमध्ये बिगर शेती व्यवसायाला महत्वाचं स्थान देण्यात आलं. आता तिसरा महत्वाचा मुद्दा 2011 जनगणनेनंतर आपल्याला असं दिसून येतो की 2011 नंतर जनगणनेमध्ये अशा स्वरूपाचा उल्लेख करण्यात आला की दर चौरस किलोमीटर मध्ये लोकसंख्येची घनता ही 400 असली पाहिजे कमीत कमी आणि जी काही पुरुष बिगर शेती व्यवसाय करतात त्यातले 70% पुरुष हे बिगर शेती व्यवसायामध्ये गुंतलेले असले पाहिजे. ओके, म्हणजे याचा अर्थ असा आहे की नागरीकरणाची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या सातत्याने बदलत आलेली आहे. आता ही जी काही नागरीकरणाची जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेची व्याख्या वेगळ्या एका पद्धतीने सुद्धा करण्यात आली आहे. ती म्हणजे आपल्या देशाचं कॉन्स्टिट्यूशन. अनेक अभ्यासकांनी यामध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या डिबेट मध्ये जर विचार जर केला तर या कॉन्स्टिट्यूशन मध्ये नागरीकरणाच्या प्रक्रियेचा उल्लेख आपल्याला आढळून येतो आणि त्यांनी एक शब्द वापरलेला आहे भारतीय लोकांना जे काही नागरिकत्व देण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी जो शब्द कोणता यूज करायचा याच्याविषयी खूप मोठी डिबेट पार्लमेंटमध्ये घडून आली आणि या डिबेटमध्ये असं घडलं की काही जणांचं म्हणणं असं होतं की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतातल्या लोकांना सिटिजनशिप देण्याऐवजी विलेजशिप दिलं पाहिजे आणि म्हणजे सिटिजनशिप या वर्ड्स ऐवजी विलेजनशिप हा वर्ड्स वापरला पाहिजे अशा स्वरूपाची डिबेट तिथे झाली. आणि या डिबेटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्या देशाला लवकरात लवकर नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना नागरी समुदायामध्ये रूपांतरित केलं पाहिजे. मग प्रश्न असा पडतो की नागरीकरणावरती भर का देण्यात आला, असं नागरीकरण म्हणजे नेमकं काय आहे की कशासाठी नागरीकरणाची डिमांड करण्यात आली याचं कारण असं आहे
की नागरीकरणामध्ये व्यक्तिमत्व विकासाला सक्ती असते. नागरीकरणामध्ये नगरामध्ये व्यक्तीच्या अधिकाराचं जतन केलं जात. नगरामध्ये व्यक्तीला त्याचे जे काही अधिकार आहे त्या अधिकारांचा संच किंवा बंच त्याला उपलब्ध होतो. आणि म्हणून तुम्ही जर जगाकडे जर पाहिला तर युरोप, आफ्रिका, आशिया, तर युरोपमध्ये साधारणपणे 75% अधिक कंट्रीज नागरीकरण आज घडलेलं आहे. आफ्रिका खंडामध्ये नागरीकरणाची प्रक्रिया बंद आहे. आशिया खंडामध्ये सुद्धा पश्चिम भागातला जो काही आशिया भाग आहे त्याच्यामध्ये नागरीकरण 70% आपल्याला दिसून येत. आणि दक्षिण आशियामध्ये जर आपण जर पाहिलं तर आता या दक्षिण भागामध्ये सुद्धा साधारणपणे 40-50% आसपास नागरीकरण झालेलं आपल्याला दिसून येत. म्हणण्याचा अर्थ असा आहे इ.स.पू. 5000 वर्षापूर्वी जगामध्ये 1-2 नगरांनी सुरुवात झालेली मानवी समुदायाची सुरुवात होती. आज पाहता पाहता 8 बिलियन लोकांपैकी साधारणपणे जगातले 60% लोक शहरामध्ये वास्तव्य करत आहे. आणि काही देश पूर्णपणे नागरीकरणाच्या जवळ जाऊन पोहोचलेले आहे. म्हणून आपण सुरुवातीला शब्द वापरला की नागरीकरण ही एक प्रक्रिया आहे, ती प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि त्यामुळे भटकत्या अवस्थेतून ग्रामीण समुदायाची निर्मिती झाली आणि ग्रामीण समुदायातून नागरी समुदायाची निर्मिती झाली आणि आज नगर हे सर्व समाजामध्ये पाहायला मिळतात. आता या नागरीकरणामध्ये लोकसंख्येची वाढ याला विशेष महत्व आहे. आता याला विशेष महत्व कशासाठी म्हणतो की लोकसंख्येची घनता किंवा लोकसंख्येची वाढ हे नागरीकरणाचं लक्षण मानलं जात. आता साधारणपणे भारतामध्ये नगराचे हे 6 प्रकार केले जातात. एक लाखापेक्षा वरती असणारे नगर, 2, 50,000 ते 99,000 पर्यंत असणारे नगर, 3, 20,000 ते 49,000 पर्यंत असणारे नगर, 4, 10,000 ते 19,000 पर्यंत असणारे नगर आणि 5, 5,000 पासून ते 9,000 पर्यंत असणारे नगर आणि शेवटचा म्हणजे 5,000 ची लोकसंख्या. अशा पद्धतीची व्याख्या केल्यामुळे आज झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे आणि नगरांची संख्या सुद्धा वाढत आहे. म्हणून भारतामध्ये प्राचीन काळातलं उज्जैन नगर असे, 17व्या शतकातलं नगर असते किंवा ब्रिटिश काळामध्ये वसाहतवादी काळामध्ये कलकत्ता ही एक शहर असे, तर या शहराचे मॉडेल जर पाहिले तर आज यापेक्षा वेगळी शहरे नियोजित शहरे तयार होत. आज एक नवीन कन्सेप्ट येत आहे स्मार्ट सिटी. तिथं प्रशासन, स्मार्ट प्रशासन, ई गव्हर्नन्स अशा स्वरूपाच्या व्यवस्था ज्या समुदायामध्ये आहे त्याला आपण शहर म्हणत आहोत. म्हणून तर फक्त लोकसंख्या हा महत्वाचा घटक, त्याचा आकारही महत्वाचा घटक नाही, तर त्याचबरोबर या घटकांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे.
आणि म्हणून स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर कॉन्स्टिट्यूशनने सुद्धा नागरीकरणाच्या प्रक्रियेला महत्व दिलेलं आहे. मग तुम्हाला प्रश्न असा पडू शकतो की नागरीकरणाला एवढं महत्व का देण्यात आलं, कशासाठी महत्व देण्यात आलं? त्याच कारण असं आहे की ग्रामीण समुदायामध्ये व्यक्ती स्वातंत्र्यावरती मर्यादा येतात. व्यक्ती ही समाजासाठी जगली पाहिजे, समाजाच्या ज्या काही परंपरा आहे, समाजाच्या ज्या रूढी आहे, त्यांचं त्यानं पालन केलं पाहिजे. त्याच्या आवडी आणि निवडीला इथे मर्यादा येतात, बंधने येतात. आणि नागरीकरणामध्ये किंवा नगरामध्ये समाज हा व्यक्तीसाठी असला पाहिजे. त्या व्यक्तीच्या आवडी आणि निवडीनुसार त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडला पाहिजे. आणि म्हणून आधुनिक काळातली नगर ही फक्त भरमसाठ लोकसंख्येने वाढलेली नगर म्हणजे नगर नव्हे, तर तिथल्या पायाभूत सुविधा ज्या समुदायामध्ये आहेत त्याला आपण नगरही असं म्हणू शकतो. काय असतात तिथे पायाभूत सुविधा? तर हे की तिथे मोठ्या प्रमाणात व्यापाराचं केंद्र असत आणि व्यापाराचं केंद्र, बाजारपेठ, उद्योगधंदे, औद्योगिकरण या सगळ्या घटकामुळे व्यक्ती शहराकडे आकर्षित होतो किंवा नगराकडे आकर्षित होतो. कारण प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी सारख्या नसतात, व्यक्ती साचेबंद नसतो. आणि मग त्या व्यक्तीला असं वाटतं की माझं कुठेतरी जीव घुटमळतोय आणि मला इथे कुठेतरी दबाव येतोय आणि माझं कुठेतरी व्यक्ती स्वातंत्र्य दाबलं जातंय आणि याच्यातून मुक्त होण्यासाठी ग्रामीण भागातली अनेक लोक कामासाठी किंवा उद्योगासाठी नगराकडे स्थलांतर करायला सुरुवात करतात. बरोबर आहे? म्हणजे शहरामध्ये व्यापाराची किंवा व्यवसायाची समान संधी उपलब्ध असते. इथे जेंडर नसतो, भेद नसतो, उच्च नीचपणा नसतो किंवा कास्ट हा फॅक्टर नसतो, रिलीजियस फॅक्टर्स नसतो. तर याच्यापेक्षा इथल्या सर्व लोकांना कशा पद्धतीने जास्तीत जास्त काम करून त्यांच्या गरजा पूर्ण करता येतील याची व्यवस्था या नगरामध्ये केलेली असते. आणि म्हणून सर्वांचे पाय नगराकडे वळायला लागतात. अनेक वेळेस असं म्हटलं जाते की तिथं झगमगाट, तिथली चकाकी ही लोकांना आकर्षित करते, याच्यापेक्षा तिथे मिळणारे व्यक्तीचं जे स्वातंत्र्य आहे ते व्यक्तीला तिथे खिचत किंवा ओढून घेत. आणि यालाच आपण नागरीकरण असं म्हणतो. की एका खेड्याचं रूपांतर नगरामध्ये होणं किंवा तो नगर त्याच्या बाजूच्या खेड्याला नगरामध्ये रूपांतरित करणं याला आपण काय म्हणू शकतो? नागरीकरण. आणि आधुनिक काळामध्ये या सगळ्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात नगरामध्ये उपलब्ध असल्यामुळे अनेक लोक शहराकडे जातात आणि हळूहळू त्या ठिकाणी त्या नगराची संख्या वाढते आणि ना इलाज असतो त्यांना बाजूच्या शेजारच्या उपगावामध्ये किंवा जी काही कसबे आहे किंवा टाऊन आहे त्यांच्यामध्ये समाविष्ट व्हावं लागतं. आणि हा टाऊन किंवा हे खेडे कळत न कळतपणे हे नगराचा भाग बनतात. आणि म्हणून नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये व्यवसाय आणि व्यवसायाबरोबर श्रम विभाजन. काय असतं श्रम विभाजन? की जसजसा समाज विकसित होत जातो, जसं दर्किवने सांगितलेलं आहे, ऑगस्ट कॉन्टने सांगितलेलं आहे की जसजसा समाजाचा विकास होत जातो आणि नगरांचा विकास होतो, त्या नगरामध्ये एका वस्तूचं उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे लोक लागतात आणि त्या लोकांना त्याच्यामध्ये सामावून घेतलं जातं
त्यांच्या श्रमाचं विशेषीकरण केलं जातं, विभाजन केलं जातं आणि त्यानुसार त्यांना काम दिलं जातं. आणि मग जितकं विशेषीकरण होईल, विभाजन होईल, तितक्या प्रकारच्या लोकांची त्यांना गरज भासते. आणि म्हणून केंद्रित झालेली नगर कालांतराने तिथे विभाजन श्रम विभाजनामुळे आपोआप या नगरांचं रूपांतर मोठ्या नगरामध्ये होतं आणि यालाच आपण नागरीकरणाची प्रक्रिया म्हणू शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा की तिथे जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये विविधता आहे. त्यांचं खानपान, त्यांची वेशभूषा, त्यांच्या चालीरीती, त्यांची जगण्याची पद्धत, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांचं राहणीमान, हे सगळ्या गोष्टीमध्ये कुठल्या स्वरूपाची बंधने असतात. त्याच्या आवडीनुसार त्याची हेअरस्टाईल ठेवतो, त्याच्या आवडीनुसार तो खाण्याचे पदार्थ चॉईस करतो, त्याच्या आवडीनुसार तो काम करतो, त्याच्या आवडीनुसार घर बांधतो. पण तुम्ही हाच प्रकार जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर पाहिला तर एक प्रकारचा यांत्रिकपणा आपल्याला दिसून येतो की सर्वांच्या जगण्यामध्ये एकसारखेपणा, तोच तोपणा, एकच भाषा, एकच संस्कृती. आणि यामुळे त्या लोकांना असं वाटतं की याच्यातून आपण कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे. म्हणून अशा प्रकारचे लोक जेव्हा शहराकडे यायला लागतात तर मी लोकांना कळतं की अरे इथे आपल्याला खूप मोठ्या संधी आहे, इथे मी गायक बनू शकतो, इथे मी एंटरटेनमेंट करू शकतो, इथे मला चांगली संधी मिळते, इथे मला मान सन्मान मिळतो, इथे माझ्या हाताला काम मिळतो, इथे मी खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो आणि मी माझा व्यवसाय मला आवडला नाही तर मी चेंज करू शकतो. हे नागरीकरणाचं वैशिष्ट्य. म्हणून नगर म्हणजे फक्त भरमसाठ लोकसंख्येचं केंद्र नव्हे तर त्यांना असणारी तिथे संधी आणि त्यांना मिळालेला अधिकाराचा अधिकार किंवा त्यांची व्यवस्था. म्हणून शहरी अतिशय संतुलित असतात, नियोजित असतात. तिथे मनोरंजनाची व्यवस्था असते, तिथे कलाकाराला संधी असते, तिथे संस्कृती विकसित होते. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की मानवाच्या संस्कृतीचा विकास किंवा उदय किंवा वाढ करण्याचं जर केंद्र कोणतं असेल तर नगर आहे. पण तुम्हाला प्रश्न असा पडेल की आपल्याकडे जो आपली जी लिपी आहे हिंदी, आपण हिंदीमध्ये लिहितो ना, मग त्या लिपीला आपण कोणती लिपी म्हणतो? तर त्याला आपण लिपी कोणती म्हणतो? देवनागरी. बरोबर आहे, देवनागरी. म्हणजे देवाचे देव कुठे राहतात? नगरामध्ये राहतात. आणि नगरामध्ये राहणारे लोक कोणते? देवासाठी त्यांनी कोणती लिपी वापरतात? देवाची लिपी वापरतात. म्हणजे पूर्वी देव कुठे राहायचे? नगरामध्ये राहायचे. म्हणजे तिथे लिपीला, म्हणजे लिखाणाला किंवा नवीन कल्चर निर्माण करायला एक संधी असते. आणि आमच्या लिपीला सुद्धा आमच्या पूर्वजांनी देवनागरी हा शब्द दिलेला आहे. आणि तसंच मी तुम्हाला सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा आम्हाला सिटिझनशिप दिलेलं आहे, नागरिकत्व दिलेलं आहे. मी जरी ग्रामीण भागात जरी राहत असेल तरी मला नागरिक म्हटलं जात. म्हणजे याचा अर्थ काय आहे की नागरिक याचा अर्थ असा आहे की तू, मी जरी ग्रामीण भागात जरी असेल तर आज ना उद्या किंवा मी नगराच्या ज्या काही फॅसिलिटीज आहे त्या फॅसिलिटीज मी ग्रामीण भागामध्ये अचीव करू शकतो, मिळवू शकतो. त्या संधी माझ्यासाठी अवेलेबल आहेत, ते प्लॅटफॉर्म तिथे आहे, तिथे सत्तेचं विकेंद्रीकरण होत आहे. म्हणून मी तुम्हाला एक वाक्य बोललं की फक्त लोकांचा आकार किंवा घनत्व याच्यावरून नागरीकरणाची प्रक्रिया सांगता येणार नाही, तर त्यांना मिळणारे जे अधिकार आहे त्या अधिकारांचा वंच म्हणजे नागरीकरणाची प्रक्रिया आहे. अरे भारताने हे तत्व स्वीकारलेलं आहे की संपूर्ण भारत आपल्याला नागरीकरण करायचं आहे आणि सर्व लोकांना नागरिकत्वाचे अधिकार द्यायचे. आणि म्हणून आपण नागरी म्हणजे फक्त नगरामध्ये राहणारा नव्हे तर कालांतराने अशा स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळेल की सगळं ग्रामीण भाग सुद्धा नगर झालेला असेल. आणि नगरामध्ये असतं काय? तर नगरामध्ये व्यक्तिमत्वाच्या विकासाला चालना मिळते. इथे क्वालिटी लाईफला महत्व असत, इथे गुणात्मक जीवनावर भर असतो,
आरोग्य, पाणी, रस्ते, मनोरंजन, शिक्षण या फंडामेंटल ज्या नीड्स आहे या नीड्स वरती फोकस केला जातो आणि त्या कशा पद्धतीने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने देता येईल याची व्यवस्था केली जाते आणि या गोष्टी तिथे मिळत असल्यामुळे ज्या भागात सहजपणे मिळतात त्या भागाकडे लोक आकर्षित होतात. म्हणून आधुनिक काळामध्ये सर्व जगामध्ये नागरीकरण एवढं जलद गतीने का होतं? याचा अर्थच हा आहे की त्या लोकांना मिळणाऱ्या ज्या काही सुविधा आहे तिथे गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता फक्त नगरामध्ये मिळते आणि म्हणून नागरीकरणाची प्रक्रिया वाढते. जसं जसे खेड्यांचं प्रमाण कमी होत जाईल आणि नगराचं प्रमाण वाढत जाईल त्या पद्धतीने नागरीकरणाची प्रक्रिया वाढत जाईल आणि जिथे खेड्याचं प्रमाण वाढत जाईल आणि नागरीकरणाचं प्रमाण कमी होत नगराचं प्रमाण कमी होईल त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की नागरीकरणाची प्रक्रिया मंदावत आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की नागरीकरणाची प्रक्रिया कुठे मंदावली का आधुनिक काळामध्ये? हो नक्कीच. तुम्ही सांगा की आता एक आपल्याकडे कोविड नावाचा डिसीज येऊन गेला आणि लोक ग्रामीण भागाकडून नगराकडे पलायन किंवा मायग्रेशन करण्याऐवजी नगराकडून ग्रामीण भागाकडे पलायन करायला सुरुवात केली. बरोबर आहे. आणि मग झालं काय की अनेक व्यवसाय बंद पडले. मग व्यवसाय बंद पडल्यामुळे लोकांच्या हाताला काम नाही, हाताला काम नाही तर मग लोक तिथे राहू शकत नाही, त्यांच्या नीड्स कंप्लीट होऊ शकत नाही आणि मग लोक काय करायला लागले, नगर सोडायला लागले. कळालं की याच्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता आहे की तिथे व्यवसायाची संधी जर असेल, सगळ्या गरजा पूर्ण करण्याची अपॉर्च्युनिटी जर असेल तर आपोआपच खेड्यापाड्यातली लोक त्या नगराकडे आकर्षित होतात आणि जर त्या संधी जर तिथे संपुष्टात आल्या तर आपोआपच तिथली लोक कुठे डायव्हर्ट होतात, ग्रामीण भागाकडे होतात. दुसरा एक महत्वाचा घटक तुम्हाला पाहायला मिळेल की एक महत्वाचा फॅक्टर्स नागरीकरणाच्या प्रक्रियेवरती झालेला आपला दिसून येतो आणि तो म्हणजे जागतिकीकरण. जागतिकीकरणाने अनेक व्यवसायाचं खाजगीकरण केलं. मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, दळणवळण असेल, टेलिफोन असेल, टेलिव्हिजन असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या गोष्टी असतील ह्या सगळ्या प्रायव्हेटायझेशन केलं आणि त्याचबरोबर यामध्ये मोठ्या प्रमाणात यंत्राचा वापर सुरू केला. आणि मग काय झालं की या सगळ्या गोष्टीचा वापर केल्यामुळे कळत न कळतपणे तिथे रोजगाराच्या संधी कमी व्हायला लागल्या, यंत्राचा वापर जास्त व्हायला लागला आणि नागरीकरणाच्या प्रक्रियेवरती त्याचाही इफेक्ट झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून नागरीकरणाची जी काही प्रक्रिया आहे ही इसवी सन पूर्व 5-6 हजारापासून जरी चालू झालेली असेल तर आज ती 2011 जनगणनेनुसार भारताचा जर विचार जर केला तर आज भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे. आणि जसं शहरातला माणूस जरी आज ग्रामीण भागामध्ये जरी गेला तरी तुम्हाला आज तिथे ज्या काही संधी शहरामध्ये मिळतील त्या संधी ग्रामीण भागामध्ये देण्याची व्यवस्था जर होत असेल तर ग्रामीण भागाचं सुद्धा लोकसंख्या कमी जरी असली तरी त्यांचं नागरीकरण होत असलेलं आपल्याला दिसून येईल. आज ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये राहणीमान, खानपान, टेलिव्हिजन, मोबाईल, स्टार लोक या सगळ्यांचं आकर्षण आणि त्यांची टीव्हीवरती होणारी भेट किंवा वेगवेगळ्या आयडियाज ह्या घर बसल्या तुम्हाला भेटत आहेत ग्लोबलायझेशनमुळे. त्यामुळे मला असं वाटतं की भविष्य काळामध्ये नगरामध्ये गेल्यानंतरच नागरीकरण होईल असं नाही तर आज या सगळ्या गोष्टीमुळे तुमच्या घरातल्या ज्या काही वस्तू आहेत आज वडील वेगळा व्यवसाय करत आहेत, मुलं वेगळा व्यवसाय करत आहेत आणि इथे सुद्धा ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज श्रम विभाजन मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि म्हणून भारतामध्ये 2011 जनगणनेनुसार जी काही
शहराची आकडेवारी किंवा जी लोकसंख्येनुसार किमान 5,000 लोक जी लोकसंख्या सांगितलेली आहे याचा जर विचार जर केला तर यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरणाची प्रक्रिया अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते. एकंदरीत प्राचीन काळातली तक्षशिला, नालंदा, उज्जैन ही नगरं असतील किंवा कौटिल्याचे अर्थशास्त्र जर तुम्ही जर वाचला तर तुम्हाला त्याच्यामध्ये असं दिसून येईल की एखादा राजा असेल तर त्याला पूर किंवा पूर वगैरे असं म्हटलं जायचं की नगर म्हटलं जायचं तर त्या नगरामध्ये कशा प्रकारची नगर असली पाहिजे तर त्याने अतिशय सुंदर असं सांगितलं की चारही दिशेला रस्ते गेले पाहिजे आणि ते चारही दिशेला आणखी उपरस्ते जोडले पाहिजे. तर काही शहरांचा त्याने असा उल्लेख केलेला आहे की भारतामध्ये काही शहरामध्ये 64 पर्यंत रस्ते जोडलेली होती. म्हणजे एकंदरीत ही रस्ते म्हणजे त्या शहराच्या धमन्या होत्या, रक्तवाहिन्या होत्या आणि अनेक लोक त्या रस्त्यावरती सामान घेऊन व्यापारासाठी दळणवळणासाठी येत होते आणि कळत नकळतपणे सैन्य असतील, व्यापारी असतील, शासक असतील, पुजारी असतील हे सगळे लोक हळूहळू एका ठिकाणी केंद्रित होत गेले आणि या देशामध्ये नगराची संख्या वाढत गेली. आधुनिक काळामध्ये त्याचं रूप बदललेलं आहे. वेगवेगळ्या कारणामुळे नगरीकरण होत आहे पण नगरीकरणासाठी आज आपण प्रोत्साहन देतो. याचं कारण असं आहे की लोकशाहीचं जर आपल्याला सबलीकरण करायचं असेल, लोकशाहीचं सशक्तीकरण जर करायचं जर असेल तर आपल्याला नगराची प्रक्रिया किंवा नागरीकरणाची प्रक्रिया ही राबवली पाहिजे. कारण नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला अतिशय महत्त्व असतं आणि या व्यक्ती स्वातंत्र्याचं जतन किंवा व्यक्तिमत्वाचा विकास किंवा गुणात्मक जीवन याच्यावर भर नगरामध्ये दिला जातो. आणि म्हणून लोकशाही रुजवायची असेल, सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं जर असेल किंवा बहुआयामी अशा स्वरूपाची संस्कृती निर्मिती करायची जर असेल तर नागरीकरणाची प्रक्रिया ही आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे आज नागरीकरण हे एक समाजशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. याचं कारण असं की नागरीकरणामधून ह्या सगळ्या सुविधा जरी मिळत जरी असल्या तर त्याच्यातून अनेक समस्यासुद्धा निर्माण झालेल्या आहेत. झोपडपट्टीची समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे, पर्यावरणाची समस्या आहे, दळणवळणाची समस्या आहे, ह्या सगळ्या समस्या त्याच्यामध्ये क्रिएट होत आहे. आज लोकांना शहरामध्ये जगणं अस्वस्थ वाटत आहे आणि म्हणून आज ज्या शहरांना जी अस्ताव्यस्त शहरे वाढत आहेत त्यांना आपल्याला कुठंतरी नियोजन करायचं आहे. आज प्लॅनिंगनुसार शहराची निर्मिती केली जात आहे आणि नागरीकरणाच्या प्रक्रियेला फक्त नैसर्गिक घटक, फक्त सांस्कृतिक घटक, फक्त शैक्षणिक घटक, फक्त धार्मिक घटक जबाबदार नाही तर आज प्रशासनाच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून नागरीकरणाची प्रक्रिया राबवली जात आहे आणि व्यक्तीला एक चांगल्या प्रकारचं जीवन कशा पद्धतीने जगता येईल, एक सभ्य समाजाची निर्मिती करण्याचं कार्य जर कोणती व्यवस्था करते, जर कोणता समाज करतो तर तो म्हणजे नागरिक समाज. आणि ही सभ्य समाजाची व्यवस्था सर्वदूर पसरवायची असेल आणि सर्व समाजाला जर सामावून घ्यायचं जर असेल तर त्याच्यासाठी एक प्रक्रिया आवश्यक आहे आणि ती म्हणजे काय, नागरीकरणाची प्रक्रिया. ओके, तर या ठिकाणी आज आपण नागरीकरणाची प्रक्रिया हडप्पा कल्चर पासून, उज्जैनच्या शहरापासून किंवा कलकत्ता शहरापासून ते स्मार्ट सिटीपर्यंत सेन्सेसमधल्या दिलेल्या व्याख्याप्रमाणे 1961 पूर्वीची आलेली व्याख्या, 1961 ते 2011 पर्यंत लिहिलेली व्याख्या आणि 2011 नंतरची आलेली डेफिनेशन किंवा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला जे काही सिटीजनशिप दिलेलं आहे त्या सिटीजनशिपचा जो काही मिनिंग आहे, नागरिकत्व जो आहे त्या नागरिकत्वाच्या मागचा जो भाव आहे, जो मतितार्थ आहे, त्याचा जो आशय आहे तो आशय आपण या ठिकाणी पाहिला. आणि या सगळ्यांचा विकास करण्यासाठी जर कशाची गरज आहे तर ती नागरीकरणाच्या प्रक्रियेची गरज आहे. ओके, थँक्यू.